नमस्कार, आज आपण आंब्याचे पुडिंग, मँगो पुडिंग डेझर्ट ही रेसिपी बनवत आहोत. असं हे डेझर्ट मी दोन ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तिसऱ्या प्रकारचं बनवत आहे. तर हे मी कसं बनवलं त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता बघा. बघा किती मस्त असे पुडिंग बनवलेले. मी जी दोन डेझर्ट बनवलेले आहे पुडिंग, ते मध्ये क्रीमचा वापर केलेला आहे. आज मी दूध आणि मलईचा वापर करणार आहे आंब्याच्या पुडिंगमध्ये. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी तीन आंबे घेतलेले आहेत, बघा असे मस्त पिकलेले असे आंबे घेतलेले आहेत. आणि ब्रेडला त्याचे साईड कट करून घेतलेले आहेत, ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत. आंब्याचे हे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. मलई क्रीमऐवजी मी मलई घेतलेली आहे आणि एक बाऊल दूध घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट घेतलेलं आहे. साखरऐवजी मी मध घेतलेले आहे. तुम्ही साखरही घेऊ शकता घरच्या साहित्यात. तुम्ही दूध, मध आणि साखर आणि ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे. आता ट्रेच्या बेसला मी दूध घालून घेतलेलं आहे आणि उरलेल्या दुधात ब्रेड स्लाईस पुडवून घ्यायचे आहेत. तर मी ही कशी बनवते, कशा पद्धतीने, पण अगदी सुंदर आणि टेस्टी डिश आहे. तुम्हाला वाटेल काय हे दुधात बुडवले आणि काय बनवलं हे डेझर्ट, पण नाही, तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आणि खूपच छान लागते हे डेझर्ट. बघा हे खूपच छान हे पुडिंग लागते आणि अगदी केकसारखं मस्त असं सेट होते. तर अशा आता हे दोन ब्रेड आणि आता अजून थोडंसं पुढे अर्धा अर्धा अजून ब्रेड लावून आता ह्याला सेट करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर साखर घालायची असेल तर साखर तुम्ही ह्या बाऊलमध्ये किंवा क्रीममध्ये थोडी थोडी दोघांमध्ये घालू शकता. आता ह्यावर मी मध घालून घेते. मस्त अशी दोन चमचे मध घालून घेते बघा. आणि मध घातल्याने पण छान लागतं पुडिंग. थोडंसं मधाचं आंबट आणि गोड असं मस्त टेस्ट येते. आता ह्यावर क्रीमला घालून घ्यायची. दूध तुमच्याकडे जर खूप मलई असेल ना तर मस्त अशी जाड जाड अशी फेटून तुम्ही ह्यावर घालू शकता. एवढी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त घालू शकता. बघा मला थोडी केकसारखं बनवायचं आहे तर मी कमी घातलेली आहे. थोडीशी घट्ट बनवायची आहे. जर तुम्हाला क्रीमी पाहिजे असेल तर खूप सारी तुम्ही मलई घालू शकता. आता ह्यावर आंब्याचे तुकडे घातले. आंब्याचे तुकडे सोबत तुम्ही तुमच्याकडे जर फळं अवेलेबल असतील, समजा ॲपल असेल, द्राक्ष असतील, केळी असतील, संत्रा मोसंबी सोडून, संत्रा मोसंबी नाही घालायची कारण त्याच्यात कडवटपणा असतो. तो कडवटपणा त्यामध्ये सालेला कडवटपणा असतो त्याच्या आतल्या, तर ते त्यामध्ये उतरले जातात. मी टुटी फ्रुटी घातली आहे, ऑप्शनल आहे, माझ्याकडे होती म्हणून मी घातली. आणि ती थोडीशी बघायलाही छान वाटते आणि खायलाही सुंदर वाटते म्हणून मी तेही घातलं. आणि आता ह्यावर पुन्हा एक लेअर दुसरा असा ब्रेडचा लावून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे दुसराही सेम तशीच पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा मस्त अशी ही रेसिपी आहे, अगदी टेस्टी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवा. बघा आता हे ब्रेड घालून झालं की त्यावर पुन्हा मध घालायची आहे, क्रीम घालायची आहे, मँगो घालायचे आहेत, मँगोचे तुकडे, असे सेम लेअर लावत जायचे. तुम्हाला वाटतं की दोन नाही तीन लावायचे, जेवढा तो हाईट वाढवायची असेल समजा पुडिंगची तर तुम्ही अजून एक लेअर लावू शकता. आता ह्यावर क्रीम घालायची आहे अशा प्रकारे. अशी मस्त अशी क्रीम पूर्ण खाली थोडीशी बेसपर्यंत जाईल अशी थोडीशी घालत जायचं. आणि क्रीम घालून झाली की त्यावर पुन्हा थोडीशी मध घालायची आहे मस्त अशी. आता ह्यावर अशी मध घालून झाली की त्यावर पुन्हा आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत, ड्रायफ्रूट घालायचे आणि उरलेली क्रीम ही पुन्हा घालून घेणार आहे मी, कारण मस्त असं डेझर्ट एकदम चांगलं खायला पण टेस्टी लागलं पाहिजे ना. बघा आंब्याचे तुम्ही आंब्याचे तुकडेऐवजी आंब्याचा पल्प कण करू शकता. आणि तुम्हाला वाटलं की अजून जास्त घालायचं आहे, एक लेअर पूर्ण घालायचे आहे, तर तुम्ही तेही घालू शकता. कारण आंब्याचा पल्प मिक्सरला वाटला की थोडासा जाडसर होतो आणि मग तो एकदम मस्त सेट होऊन जातो फ्रीजमध्ये जर आपण, कारण हा आपल्याला एक तास, आता ह्याला मी तर आपल्याला गॅस लावायची गरज नाही काही नाही, अशी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवते, अगदी 10 मिनटात हे बनवून होते. फक्त सेट करायला आपल्याला एक तास लागतो, तर सेट करायला फ्रीजमध्ये एक तास ठेवावंच लागतं. पण मस्त अशी रेसिपी आहे ना, गॅस लावायची कटकट ना कसली कटकट, पटकन घरच्या साहित्यात होऊन जाणारी ही रेसिपी आहे. आता ह्यावर टुटी फ्रुटी ड्रायफ्रूट घालून घ्यायचं आहे आणि ह्याला फॉईल पेपर लावून ह्याला एक तास सेट करत ठेवतं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका. बघा आता हे सगळं गार्निश करून घेतलं ड्रायफ्रूटने. आता ह्याला फॉईल पेपर लावून घ्यायचं आहे. बघा
अशा प्रकारे फॉइल पेपर लावून घ्या आणि ह्याला तुम्ही एक तास सेट करत ठेवा. आता हे एक तास झालेला आहे आणि आता हे आपलं हे पुडिंग पण रेडी झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसं झालं ते. बघा, मस्त असं पुडिंग आपलं तयार आहे. बघा, आता असं हे काढून घ्यायचं आहे चमच्याने बाउलमध्ये आणि सर्व्ह करायचं आहे असं मस्त असं खायला. बघा, छान असं पुडिंग झालेलं आहे. असं मी तीन प्रकारे बनवले आहेत, माझे तिन्ही व्हिडिओ बघा तुम्ही आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते बनवू. आणि व्हिडिओ बघितल्याबरोबर धन्यवाद. स्वस्त खा आणि मस्त राहा.